साहित्य, संस्कृति और परंपराओं को बढ़ावा देने और प्रसारित करने के उद्देश्य से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा स्थापित खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति के अध्यक्ष प्रोफेसर अनिल सोली ने बताया कि गणेशोत्सव के दौरान शहर के 6 विधानसभा क्षेत्रों में कुल 230 कार्यक्रम आयोजित किए गए। ढोल नगाड़ों के साथ दुर्गोत्सव में 3 अक्टूबर से देवी का जागर किया जाएगा। जो दुर्गोत्सव मंडल देवी के जागर करना चाहते हैं, उन्हें विधानसभा क्षेत्र के अनुसार स्थापित संयोजकों से संपर्क करना होगा। पश्चिम क्षेत्र दिलीप जाधव, दक्षिण पश्चिम नितिन तेलकोटे और मनीषा काशीकर, दक्षिण संदीप गवई, मध्य किशोर पाटिल, उत्तर भोलानाथ सहारे और पूर्व में महेंद्र राउत है। इस अवसर पर समिति के अध्यक्ष अनिल सोले, डॉक्टर गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष राजेश बाकड़ी, सदस्य बाला साहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुलकारी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, दीपक खिरवाड़कर, संदीप गवई, चेतन केरकर, आशीष वंदेले, भोलानाथ सहारे, नितिन तेलकोटे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटिल, मनीषा काशीकर उपस्थित थे। 230 सांस्कृतिक कार्यक्रम या 10 दिवसामध्ये केले। या कार्यक्रमां सर्व नागपूर शहराच्या सर्व भागात हे कार्यक्रम झाले। साधारणतः पूर्व नागपूरमध्ये 36 कार्यक्रम झाले, पश्चिममध्ये 34, उत्तरमध्ये 38, दक्षिणमध्ये 42, मध्यमध्ये 41 आणि दक्षिण पश्चिममध्ये 39 सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। यात सुगम संगीत असेल, भक्ती संगीत असेल, भावगीतं असतील, नृत्य, कवी संमेलन, ढोल ताशा पथक या पद्धतीचे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि दरवर्षी याचा प्रतिसाद हा वाढता असतो। मागच्या वर्षी जवळपास 200 जवळपास कार्यक्रम झाले होते, यावेळेस 230 कार्यक्रम झालेले आहेत आणि जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये या कार्यक्रमांची मागणी होती, आम्ही ती पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे दरवर्षी दुर्गोत्सवाच्या दरम्यान आम्ही ढोल ताश विविध प्रकारचे कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात देवीच्या जागरणाचे कार्यक्रम घेतो। यावेळेस देखील देवीच्या जागरणाचे कार्यक्रम आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि ढोल ताशा पथक आहे आणि काही संगीताचेही कार्यक्रम काही ठिकाणी मागणी येते तसे कार्यक्रम आम्ही घेत असतो। साधारणतः 2 तारखेपर्यंत 3 ऑक्टोबरपासून हे दुर्गोत्सव सुरू होणार आहे आणि 2 तारखेपर्यंत आम्ही विविध दुर्गोत्सव मंडळांना त्यांच्या ज्या मागणीचं निवेदन आहे ते आम्ही मागवलेलं आहे। साधारणतः सर्व क्षेत्रामध्ये संपर्काकरता आणि आमचे प्रमुख लोक राहणार आहेत, जसं पश्चिम क्षेत्रामध्ये दिलीप जाधव आहेत, दक्षिण पश्चिममध्ये नितीन तेलगोटेजी आहेत आणि मनीषा काशीकर आहेत, दक्षिणमध्ये संदीप गवई, मध्यमध्ये किशोर पाटील, उत्तरमध्ये भोलानाथ सहारे आणि पूर्वमध्ये महेंद्र राऊत, या पद्धतीने यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि ते विविध दुर्गोत्सव मंडळांशी संपर्क करून काम करत आहेत। याच अंतर्गत खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रकारचे जे आयोजन होतात त्या आयोजनांना देखील आम्ही मदत करत असतो। त्या दृष्टिकोनातून यावेळेस स्वर्गीय गोपाळराव वाडेगावकर द्विदिवसीय संगीत समारोह, त्याचप्रमाणे खासदार चषक शालेय देशभक्ती गीत गायन स्पर्धा, संस्कृत बालनाट्य स्पर्धा इत्यादींना देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे। कलाकारांना मंच मिळावा आणि कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हे आयोजन करत असतो। आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण, आमचं कार्यालय आहे माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री प्रसन्ना अटाळकर यांची टीम त्या ठिकाणी असते। 11-12, 12-4 साधारणतः ते लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात। ज्या मंडळांना कार्यक्रम पाहिजे असतील त्यांनी त्या ठिकाणी आपलं निवेदन देऊन कार्यक्रमांची मागणी करावी, त्याप्रमाणे त्यांना ते कार्यक्रम देण्यात येतील असं आवाहन आम्ही आपल्या माध्यमातून करत आहे। या ठिकाणी माझ्याबरोबर जयप्रकाशजी गुप्ता, कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।